त्या कशाला म्हणतात आणि निंदेचा परिणाम किती मोठ्या व्यक्तीला भोगावा लागला याच्याबद्दल दृष्टांत सांगतो. असं आहे, ज्यावेळेस मारीच मामा कडे रावण जातो आणि रावण गेल्यानंतर मारीच मामाचं तो दर्शन घेतो. आपल्याला कथा माहीत आहे, मला मुख्य मुद्दा सिद्धांत सांगायचा आहे. आणि गेल्यानंतर दर्शन घेतल्याबरोबर मारीच मामा म्हणतो, कशासाठी रावणा येणं केलं? म्हणजे तुझ्याकडं काम आहे. काय काम आहे? पंचवटीमध्ये राम सीतेसह आलेला आहे आणि त्या सीतेचं मला अपहरण करायचं आहे, त्याच्यामुळं तू कशाचं हरण बन? बोला. सोन्याचं हरण बन. आता सोन्याचं हरण बन म्हणल्यानंतर महाराज आणि प्रभू रामचंद्राकडे जावं लागेल तुला. तीन मुद्दे आहेत बरं का भावार्थ रामायणामध्ये, तुलसी रामायणात एकच मुद्दा आहे पण भावार्थ रामायणात तीन मुद्दे आहेत. तुला पहिली गोष्ट सोन्याचं हरण बनावं लागेल आणि सोन्याचं हरण बनून तुला प्रभू रामचंद्राजवळ जावं लागेल, जेणेकरून प्रभू तुझ्याकडे दूर येतील तुझ्या मागे असं तुला विधान साधावं लागेल. आणि तिसरं विधान साधावं लागेल, प्रभू रामचंद्राने तुला शेवटचा बाण मारल्यानंतर त्यावेळेस तुला कोणाचा आवाज काढावा लागेल? बोला बोला. रामाचा आवाज काढावा लागेल आणि लक्ष्मणा धाव असं म्हणावं लागेल, असा तिसरा मुद्दा आहे. लक्षात आव नाही का? मग असं म्हटल्यानंतर मारीच मामा तयार झाला का? नाही झाला. आपल्याला माहीत आहे मारीच मामाने सांगितलं त्या प्रभू रामचंद्राच्या पुढं हरण बनून जाणं म्हणजे सोन्याचं हरण बनून जाणं म्हणजे मरणाचं रिझर्वेशन काढणं आहे, मी जात नाही असं म्हटल्याबरोबर महाराज त्यावेळेस रावणाने सांगितलं तुला मी इथं मारणार. त्यावेळेस त्या मारीच मामाने विचार केला याच्या हातून मरून नरकाला जाण्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या हातून मरून काय झालं पाहिजे, मोक्ष प्राप्त करून घ्यावा. म्हणून त्यांनी काय केलं महाराज, सोन्याचं हरण बनला आणि सोन्याचं हरण बनल्यानंतर प्रभू रामचंद्राच्या पुढे गेला. सीतेने ते पाहिलं, आपल्याला माहीत आहे पुढे मला सिद्धांत सांगायचा आहे. आणि पाहिल्यानंतर सीतेने अपेक्षा केली त्याच्या कातड्याची म्हणजे चर्माची, मला असं असं शिवायची आहे. मग त्यावेळेस म्हटल्यानंतर महाराज प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला राखण ठेवलं आणि प्रभू रामचंद्र त्याच्या पाठीमागे गेले. तुम्हाला मी एक विचारतो, सोन्याचं हरण कधी दृष्टीने पाहिलं का? नाही. कधी कानाने ऐकलं का सोन्याचं हरण असतं म्हणून? नाही. कधी ऐकलं नाही, कधी ऐकलं नाही, पाहिलं नाही, पण तरी सुद्धा प्रभू रामचंद्राला का कळालं नाही? विठ्ठल 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 त्या श्लोकातलं चतुर्थ श्लोक तुमच्या पाठ आहे बघा. चतुर्थ श्लोक बाबा काय करा, चतुर्थ श्लोक ऐका. विनाशकाले हे पाठ आहे पण त्याच्या आधीचं बऱ्याच जणाचं पाठ नसेल असं मला वाटतंय. असलं तर बोटवर करा. नाही ना, नक्की मला माहीत आहे, मलाही महाराष्ट्राची सातबारा थोडी थोडी पाठ आहे. त्याच्या अगोदरच आहे. आता बघा लक्षात आलं का, न दृष्ट पूर्वो न हेम मयक पुरंगा तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाशकाले विपरीत बुद्धी. सोन्याचं हरण कधी पाहिलं नाही, सोन्याचं हरण कधी कानाने ऐकलं नाही, पण तरी सुद्धा प्रभू रामचंद्रांनी बघितल्यानंतर का, तर विनाशकाले विपरीत बुद्धी. एक किंवा दुसरं तुकोबारायचं प्रमाण सांगायचं झालं तर वनांतरी रडे. बघा असं वर्णन केलंय, वाल्मिकाने तसं लिहून ठेवलं म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमागं गेले. विठ्ठल विठ्ठल प्रभू रामचंद्र पाठीमागे गेले. आपल्याला निंदेचा विषय बघायचा आहे. लक्ष्मणाला राखण ठेवलं आणि शेवटचा बाण प्रभूने मारण्याच्या अगोदर बरेच बाण मारले. भावार्थ रामायणात सुंदर त्याचा विचार आहे. ज्यावेळेस त्या मारीच मामाने पाठीमागे वळून पाठ चाटली त्यावेळेस त्या जागेला नाव पडलं काय माहीत आहे? बोला बोला. कोणतरी म्हणलं नाही काय गाव कसं पडेल. पाठ चाटली त्याचं वर्णन भाग रामायणामध्ये आहे. चाटोरी नाव काय पडलं? चाटोरी. म्हणून उद्याच महाराजांचं कीर्तन तिकडं निफाड तालुक्यात आहे, तिथं चाटोरी गाव आहे. चाटोरी गाव चाटली पाठ म्हणून चाटोरी नाव पडलं आणि चंद्रासारखं शीतलता प्राप्त झाली प्राप्त आणि त्यावेळेस नाव पडलं चांदोरी. चांदोरी सुद्धा आहे लासलगावच्या जवळ. बघा तुम्ही शोध लावा. आणि आरण्य कांडवाचा भावार्थ रामायणातलं आणि मग चाटोरी नाव पडलं, चांदोरी पडलं. जिथं निवूर तुटून पडला त्याला निवूर गाव पडलं, बराचसा विस्तार आहे. आणि शेवटचा बाण मारला, आपल्याला निंदेचा विषय. शेवटचा बाण मारल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी बाण मारला, त्यावेळेस मारीच मामाने प्रभूचा आवाज काढला आणि प्रभूचा आवाज काढल्यानंतर तो आवाज सीतेने ऐकला आणि अजून कुणी ऐकला? लक्ष्मणाने ऐकला. पण मनाव कुणी घेतलं?
सीतेने. आणि त्यावेळी सीता म्हणू लागली, माझ्या प्रभूचा आवाज आहे, माझे प्रभू संकटात पडलेले आहेत, तुम्ही लवकर धावून जा. त्यावेळेस महाराज लक्ष्मणाने सांगितलं, ती संकटात पडणारी व्यक्ती नाही, संकट निवारण करणारी व्यक्ती आहे. नुसतं नाव घेतलं तर तयाच्या चिंतने निरसेल संकट, संकट निरसन होतं नाव घेतल्याबरोबर, असा त्यांचा अधिकार आहे, त्यांच्यावर संकट नाही. पण त्याच वेळेस महाराज आता लक्ष्मणाची निंदा करू लागली. कोण? सीता. आपला मुद्दा कुठे आहे? इथं आहे. निंदा करू लागली. काय म्हणू लागली ऐका, हे लक्ष्मणा, एकेरी भाषेत बोलली, प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ऐकून तू जात नाही, याचा अर्थ तू पापी आहेस, तू निष्ठंक आहेस, आणि माझाच अभिलाष धरून तू वनाला आलास. तुला असं वाटतंय रामाला राक्षसांनी मारावं आणि मी तुझ्याशी लग्न करावं, अशी तुझी इच्छा आहे. प्रत्यक्ष श्रीरामाची हाक ते तू मनसी नाईक, माझे ठाई तुझा अभिलाष, पापी निष्ठंक तू एक, माझा अभिलाष धरून म्हणी वनाशी आलाशी सेवक होणी, राम राक्षस वधिल्या वणी, मज निज पत्नी करू पाशी. विठ्ठल विठ्ठल नाही महाराज, ह्या भावार्थ रामायणातल्या ओव्या आहेत बरं का. त्यावेळेस लक्ष्मणाला काय म्हणू लागली ती, एक लक्षात ठेव, मी श्रीरामाच्या वेगळी होईल पण तुझ्याशी मी अंगसंग करणार नाही, म्हणजे मरण पत्करील. पाच गोष्टींनी मरण पत्करीन सांगितलंय, मी वृक्षाच्या आग्रभागावर जाईल, तिथून खाली उडी मारील, आपल्या मराठवाड्याच्या भाषेत आपण त्याला काय म्हणतो बोला, शेंड्यावर जाईल आणि शेंड्यावरून खाली उडी मारेल, ऐक ना, आग्रभागावर जाईल आणि तिथून उडी मारील. एवढंच नाही माऱ्यात, किंवा विष करील भक्षण, विष भक्षण करील पण तुझ्याशी मी अंगसंग करणार नाही. नवे नवे पर्वतावर जाईल आणि खाली उडी मारील, मरण पत्करील पण तुझ्याशी मी अंगसंग करणार नाही. मी पतिव्रता स्त्री आहे, अग्नी निर्माण करील आणि त्याच्यामध्ये प्राण अर्पण करील पण तुझ्याशी मी अंगसंग करणार नाही. आणि शेवटची गोष्ट सांगितली, गोदावरीमध्ये प्राण अर्पण करील पण मी तुझ्याशी अंगसंग करणार नाही. विठ्ठल लक्ष्मणाईके सावधान, मी श्रीरामा वेगळी होईन, वृक्षाग्री विंधोन देईन प्राणाध पतनी, किंवा करील विषभक्षण अथवा पर्वत पतन. फार सुंदर आहे. होईन गंगे माझी मग्न. आता मला सांगा, असं ही जी सीता लक्ष्मणाला बोलली, जसं बोलली तसा लक्ष्मण होता का? बोला ना, नव्हता. मग लक्ष्मणाची काय घडली सीतेकडून? याला म्हणतात निंदा. ज्याच्याकडे ती गोष्ट नाही त्याला म्हणणं ती निंदा, आणि असेल तर वस्तुस्थिती. विठ्ठल आणि मग त्या निंदेचा परिणाम एवढ्या मोठ्या सीतेला भोगावा लागला. रामायणातले अजून एक ओळी तुम्हाला महत्त्व सांगतो, ऐका. त्याच वेळेस लक्ष्मणाने सांगितलं, भाभी तुम्ही माझ्यावर अभिशाप घातलेला आहे, तुम्ही माझी निंदा केलेली आहे, याचा परिणाम तुम्हाला प्रभू रामचंद्र 6 महिने भेटणार नाही, आणि त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला कुठं राहावं लागेल? तू आमज घातला अभिशाप, तुझे तुझं फळेल पाप, श्रीरामन भेटे सद्रूप, भोगी संताप शनमास. एवढंच नाही महाराज, अरे ज्यावेळेस हनुमंतराय गेले त्यावेळेस हनुमंतरायाला सुद्धा सीता म्हणू लागली, अरे मला रघुपती कधी भेटतील? त्याच्या संगतीत गेल्यानंतर निंदेचा परिणाम भोगावा लागतोय, पण निंदा करणाऱ्याच्या संगतीत जायचं नाही. संगती उपयोग असेल आपण करणाराच्या संगती जायचं नाही. दुसरा नंबर, लबाडाच्या संगती जायचं नाही. लबाडाच्या कोणाच्या संगत जायचं नाही? लबाडाच्या संगती जायचं नाही. लबाड कोणाला म्हणतात? लबाड. काही माणसं इतके लबाड आहेत, इतके लबाड आहेत, लबाड असून सुद्धा लबाड म्हणून घेत नाहीत, इतके लबाड आहेत. लक्षात आलं तर बघा, याच्यापेक्षा पुढं नाही घडणार. लबाड इतके आहेत की नाही लबाड माणसं काही? आणि लबाडाचं काही खरं नसतं. एक वाक्य आहे आणि त्याला तुकोबारायचं प्रमाण आहे बरं का.
मी काय काय सांगतोय लक्ष देऊन ऐका बरं का, तुम्ही लक्ष देऊन कीर्तन ऐकत नाहीत त्याच्यामुळं घोटाळा होतोय जरा. आणि ताळकऱ्यांनी सुद्धा लक्ष देऊन ऐका मी कोणते शब्द बोलतोय. विठ्ठल तुम्ही पुढचे प्रमाण आधी देताय, आधीचे प्रमाण पुन्हा देताय, असं करू नका, माझा गोंधळ करू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लबाडाची संगती करायची नाही. लबाड कोणाला म्हणतात? एक वाक्य आहे ना व्यवहारामध्ये, लबाडाचं अवतन का. हे बी आता ज्ञानेश्वरीतली उभी कात आहे, आठाय की नाही तुमच्या? लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय जुन्या काळात असं व्हायचं महाराज. त्या लबाडाने आमंत्रण दिलं की तो पारावर, मारुतीच्या पारावर असा बसायचा, आणि तिथून 11 वाजता दुसरा माणूस निघाला ना सकाळी भेटलेला, त्याने रामराम केलेला, तो म्हणायचा का रे इथं का बसलास तू सकाळी 7 वाजेपासून इथं बसलाय, 11 वाजले. तुम्हाला एका माणसाने मला आमंत्रण दिलंय. मग ते म्हणला कुणी दिलं आमंत्रण? मग ते कोणाचं नाव सांगतो? त्या लबाडाचं नाव सांगतो. आता तुमच्यामधील लबाड कोण आहे मला माहीत नाही, मी कशाला नाव सांगतो? एका लक्षात आलं का? मग त्याने लबाडाचं नाव सांगितलं आणि सांगितल्याबरोबर तो म्हणला त्याने तुला आमंत्रण दिलंय ना, मग जेवल्याशिवाय खरं नाही. आता त्याला सुद्धा तुकोबारायचं प्रमाण आहे. लटक्याचे अवतने जे मिली असाचे काय तो विश्वास तोच करा, काय तो विश्वास तोच करा. लटक्याचे अवतने जे मिली असाचे काय तो विश्वास तोच करा. लटक्याचे अवतने जे मिली असाचे, लटक्याचे अवतने जीविली असाचे काय तो विश्वास तोची खरा. तुकोबारायचं प्रमाण आहे. लगेच घरी गेल्यानंतर गाथा बघा आणि नाही सापडल्यानंतर मग पुन्हा बोला. विठ्ठल विठ्ठल. लबाडाचे संगतीत जायचं नाही. किती नंबर झाले? 2. निंदा करणाऱ्या संगतीत जायचं नाही. 1. लबाडाचं धूर्त माणसासंगत जायचं नाही. धूर्त 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 कोणाला म्हणतात? त्याला सुद्धा व्यवहारात शब्द आहे. वरून वरून माणसं गोड बोलतात पण आतलं कळू देत नाही. त्याला काय शब्द आहे का तुमच्या इकडं? नाही का तुमच्या इकडं? नाही. तोंड चोपडेपणा आलं लक्षात, आलं लक्षात, हसण्यावरून लक्षात आलं. त्याला काय म्हणतात? काय म्हणतात त्याला? तोंड चोपडेपणा. बरेच माणसं तोंड चोपडेपणा करतात, तोंड चोपडेपणा, पण मधलं करू देत नाही. त्यालाही तुकोबारायचे प्रमाण आहेत. ऐका, मैंदमुखीचा कोवळा आणि भावांतरी निराळा. अजून तुम्हाला सांगू, माणूस म्हणत असतो एखाद्याला का रे तू वरवर चांगलं बोलतो पण आतलं कळू देत, पण लोकांना आतलं कळत नसल्यामुळं वरचं काय वाटतंय? गोड गोड वाटतंय. ते तुकोबारायचं प्रमाण आहे का? तारतिम तरी तोंडाचं पुरते, अंतर आहे राते अंतरीचे, आयुष्य काय बरे दिसे ठका ठकी, लौकिकी दिसती सत्य आयुष्य. विठ्ठल मी प्रत्येक वाक्याला काय देतोय तुम्हाला? प्रमाण देतोय. मग पुन्हा हे मग असं कीर्तन सहसा ऐकायला मिळणं काय कठीण आहे? कठीण आहे काय हे? कठीण आहे. एकही वाक्य मी प्रमाणाच्या व्यतिरिक्त बोलू नाही, एकही वाक्य. आणि कीर्तन झाल्यावर मला तुम्ही फोन करू शकता, हे तुम्ही वाक्य प्रमाणाच्या व्यतिरिक्त बोललात. तुमच्यासाठी थोडंसं तेल मीठ लावतोय लक्षात आलं का? पण 90-95% काय बोलतोय? प्रमाणाने. ऐका, लबाडा समजायचा. पुन्हा दुसरा तिसरा कोणता आहे तुमच्या साध्या भाषेत? कोणता म्हणलं मी त्याला? तोंड चोपडेपणा करणार. त्याला म्हणायचं कोण माहितीये का? अह धूर्त. त्याला काय म्हणतात? त्या श्लोकात आहे, निंदको वंचको धूर्तो धूर्त. आता बघा, काही काही माणसं असे खाली वागतात, असे खाली वागतात, खाली वागतात ना, आणि खाली वाकले की समजायचं पुढे गतिरोधक आहे, वाहने सावका चालवा. लक्षात आलं का? त्याला त्याला धूर्त म्हणतात. बरेचसे प्रमाण सांगता येतील, ऐका पुढं. नंतर तिसरा क्रमांक आहे क्रोधी. क्रोधी माणसाच्या संगतीत जायचं नाही. आपलं कशावर चाललंय? संगतीवर चाललंय. कशावर चाललंय? संताचे संगती. अभंगाला सोडून असं एक टक्का सुद्धा बाजूला जाणार नाही, कधी जाणार नाही. लक्षात ऐका. नंतर आता क्रोधी माणसं. क्रोधी कोणाला म्हणतात? स्वतःच्या स्वार्थासाठी जो रागवतो त्याला काय म्हणायचं? क्रोधी म्हणायचं. समाजासाठी जर आपलं जगाच्या कल्याणासाठी रागवत असेल तर त्याला क्रोधी म्हणता येईल का? नाही. आता ऐका, तुकोबाराय रागवले, ज्ञानोबाराय रागवले, नाथ महाराज रागवले, पण कशासाठी रागवले? कशासाठी म्हणले?
कायमाई गेली होती भूतापाशी आणि हरी नाही मुखाशी. ज्याच्या मुखाला हरी येत नाही त्याला श्वी दिली ना, मग ही राग आहे का? आपल्या जगाच्या कल्याणासाठी आहे ते काय राग म्हणता येईल का? तुकोबाईंनी म्हटलंय किती सांगू तरी, आणि ज्ञानोबाईंनी सुद्धा हरिपाठात म्हटलंय उपजोनी करंटा नेनी अद्वैत वाटा. अद्वैत वाटा जो जाणत नाही तो उपजोनी म्हणजे जन्माला येऊन करंट्या कपाळाचा आहे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे बरं का वर्ण नाही. म्हणून क्रोधी कोणाला म्हणतात? स्वतः स्वार्थी जो आहे त्याला तो रागवतोय त्याला क्रोधी म्हणतात. त्याच्या संगती जायचं नाही. आणि तिसरा क्रम पाचवा क्रमांक पहिला कोणता बोला? निंदा करणारा संगत जायचं नाही. एक दोन नबाड, तीन धूर्त, चार क्रोधी, आणि पाचवा नंबर खळ. विठ्ठल 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 संगती जायचं नाही. आणि आता मनाप्रमाण फळाची संगती उपयोगाशी नाही. आणि आपण पाय त्याच्या संगे खळ वेगळा आणि लबाड वेगळा. विठ्ठल 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 खळाच्या संगती जायचं नाही. खळ कोणाला म्हणतात? तुकोबाराचं प्रमाण देतो तुम्हाला अभंग देतो आणि एक श्लोक देतो पुराणातला. खळ त्यालाच म्हणतात विना कारण त्रास देतो त्याला म्हणतात इना कारण त्रास. काही कारण नसताना ऐका लक्ष देऊन ऐका. मासे पकडणारा जो कोळी असतो कोण पकडणारा माशाला तो कोळी इना कारण त्रास देतो की नाही? त्या माशाने त्या कोळ्याला त्रास दिलाय का? दिलाय काही त्रास नाही. तुकोबाराचं प्रमाण ऐका. काय केली जळचरी धीवर त्याच्या घातावरी. तुकोबाराचं प्रमाण सांगितलं इना कारण त्रास देतो. दुसरं दृष्टांत दिलंय तुकोबारायणी. पारधी पारधी त्या हरणाला इनाकारण त्रास देतो की नाही? हरणाला इनाकारण. स्वापदाते वधी आणि निरापराधी पारधी इनाकारण. तस संत महात्म्याला खळ इनाकारण काय देतात? तुका म्हणे खळ आणि संता पीडिती चांडाळ. तुकोबारायचं प्रमाण आहे. आणि याच्यावरच एक श्लोक आहे ऐका. त्या श्लोकात पुन्हा थोडासा विष्णू महाराज अर्थ वेगळा सांगितलाय बरं का. आता मासा आहे पाणी पितो संतुष्ट राहतो, हरण गवत खातो संतुष्ट राहतो, आणि संत महात्मे संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ करीती आपलं तुटली हळहळ तिरगुणाची. असे संत महात्मे समाधानात राहतात पण त्यांना त्रास देणारे ती नाहीत की नाही? हो बघा श्लोक ऐका. मृगमिन सज्जनानाम तृणजल संतोष भीतवृत्तीनाम लुप्त धीवर पिसुना निष्कारण वैरी नो जगती. निष्कारण हे तीन तिघाचे वैरी आहेत इना कारण त्रास देतात. विठ्ठल याला म्हणायचं खळ. साध्या भाषेत सम का तुमच्यासाठी कळण्यासाठी साध्या भाषेत बघा तुम्ही. आमची इकडे पद्धत आहे तुमच्या इकडे आहे की नाही मला माहीत नाही. कीर्तनकारांनी कीर्तन केल्यानंतर कीर्तनकार खाली बसला की लोक काय पडतात? पाया पडतात. आमची इकडे पद्धत आहे प्रत्येक मनुष्य पाया पडताना 100 रुपये 200 रुपये 500 रुपये 1000 रुपये ठेवतो. तुमची इकडे पद्धत नाही. नसली तरी आजपासून सुरू करा, उद्यापासून परवडल द्या बोला. पण आमच्या इकडे पद्धत आहेच. बीड जिल्ह्यामध्ये काय आहे? पद्धत आहेच. रुपया 2 रुपये का होईना ठेवल्याशिवाय नाही. पण आमच्या इकडे घडलेली गोष्ट सांगतोय. विनाकारण त्रास देणारा माणूस सर्वांनी दक्षिणा ठेवली अशी, आणि एक माणूस असा खांबाला टेकन देऊन उभा राहिला. त्याला मी म्हटलं का रे पाया पडायचे का? सर्व माणसं निघून गेले होते. पाया पडायचे का? तुम्हाला पाया नाही पडायचे. दक्षिणा ठेवायची का? तुम्हाला दक्षिणा नाही ठेवायची. मी म्हटलं मग का उभा राहिलास? तुम्हाला तुमच्या पायाजवळ जे एवढं जमलंय ते कोणाला देणार आहेत? मी म्हटलं तुझ्या बापाला देणार आहे. लक्षात आलं.